त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद, उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम भाग यांनी काढले आदेश. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. अनर्थ टाळण्यासाठी उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम विभागाकडून पर्यटनस्थळांवर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विभागाच्या कार्यक्षेत्रात असणारे पहिणे, दुगारवाडी, हरिहरगड, भास्करगड, वाघेरा, बाहुली, ट्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आणि अंजनेरीगड या पर्यटनस्थळांवर उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पर्यटकांना प्रवेश नाकारला असून, तरीही जर कोणी या ठिकाणांकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे मात्र पर्यटक नाराज झालेले आहेत.